मोटरमॅन आहे, त्यांचा सत्कार प्रवाशांकडून केला जातो, आपलं पाहायला मिळत आहे. तमाम बदलापूरकरांना सेवा देत असतात आणि त्यामुळे त्यांचे ऋणी राहून किंवा या दसऱ्याच्या निमित्त त्यांचा आदर सत्कार हा प्रवाशांकडून केला जातो आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण आहोत. वर्षभर अतिशय चांगली सेवा मिळते, आपली जीवनवाहिनी आहे. ओ थांबा एक मिनिट, थांबा नाही 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 ओके सर, या तमाम बदलापूरकरांना कायम हे मोटरमॅन सेवा देत असतात आणि दसऱ्याचे औचित्य साधून त्यांचा सादर सत्कार केला जातो आपल्याला पाहायला मिळतो. बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण आहोत. आता मुंबईची लाईफलाईन कायम तमाम बदलापूरकरांना सेवा देत असते आणि दसऱ्याचं औचित्य साधून अनेक प्रवाशांकडून आज त्यांचा आदर सत्कार करण्यात येतो आपल्याला पाहायला मिळतं. आज रेल्वे ही सोडवली जाते. रेल्वे प्रवासी सहकारी संस्था ही नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं काम करत असते. त्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या या 2 वर्षाच्या काळामधला हा अमुक काळ असा वाईट गेला की जे कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण जगावर संकट आलं, तरी पण त्याची काळजी घेऊन आम्ही गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात केला. परंतु माझ्या या संस्थेकडून 2005 पासून हा उपक्रम चालू आहे. आज हा उपक्रम साजरा करत असताना खूप आनंद होतो. वर्षातून आम्ही जी कामं करतो त्याची एका दिवसात आम्हाला खूप एनर्जी मिळते. ही आमची जीवन लाईफलाईन आहे आमची, ती आम्हाला सुखात आनंदात वर्षभर घेऊन जाते. त्यासाठी आम्ही आज तिचं पूजन करत असतो आणि एक परमेश्वरची प्रार्थना करतो की आम्हाला वर्षभर सुखात जाऊ दे. त्या अनुषंगाने आम्ही मोटरमॅन आणि गाड्यांचा सत्कार करतो. त्याचबरोबर स्टेशनवरची जी सुरक्षा रक्षक आहेत, रेल्वे आणि सुरक्षा रक्षक, त्यांचाही सत्कार करत असतो. स्टेशन प्रबंधक आणि त्यांचे कर्मचारी त्यांचाही सन्मान करत असतो. त्याच्या अडीचकडून म्हणजे जे वर्षभर प्रवासी रिटायर होतात त्यांचा 1 वर्ष त्यांचाही सत्कार आपण देतो. त्याचबरोबर आता यावर्षी या कोविडच्या काळात पावसामुळे बदलापूरवर मोठं संकट आलं, त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडच्या लोकांनी जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांचा आम्ही सन्मान केला आहे. आणि या काळात डॉक्टरांनी या कोविडच्या काळात लोकांना जीव वाचवण्यासाठी आपणच प्रयत्न केले, स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांचा आम्ही सन्मान करतो. ते आमचं भाग्य समजतं आम्ही की आम्हाला त्यांच्या सत्कार करण्याची संधी मिळते. आणि आसंत की त्या लोकांना सुद्धा परमेश्वर सर्वांनी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची कार्य घडत राहो. आणि त्याचबरोबर आता एक सांगतो की इथून पुढचा काळ कोरोनाचा जाऊ आणि माणसांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण होऊ आणि माणसाने आपल्या सामाजिक बांधिलकी जसं सहकार्य करू आणि
सुंदर असा आपल्या लाईफलाईनला तमाम प्रवाशांकडून सजवण्यात आलं आहे. आपण पाहतोय एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. बदलापूर रेल्वे स्थानकावरील पलाट क्रमांक 1 आपण आहोत सध्या. येस, आपण पाहतो मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या कोरोना काळामध्ये लाईफलाईन सर्वसामान्यांसाठी सुरू नव्हते. आणि दसऱ्यानिमित्त कायम प्रवासी एक आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि ही जी लाईफलाईन तमाम बदलापूरकरांना कायम सेवा देत असते तिच्या प्रति ऋणी राहून दसऱ्यानिमित्त तिची पूजा केली जाते, सजवलं जातं. 9:29 ची ट्रेन आता निघाली, आपण पाहतोय. Thank you.